पुण्यात कोंढवा येथे पावसामुळे भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत त्याच्या सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला असलेल्या इमारतीचं बांधकाम थांबवण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत. मध्यरात्री 1:30 इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 17 मजूर जागीच ठार झाले होते, त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. महापौरांनी मजुरांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत जखमींची विचारपूसही केली, त्यानंतर त्यांनी बिल्डरला काम थांबवण्याचे आदेश दिलेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यात पालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. जे जखमी आहेत आणि जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत. या ठिकाणी जे दोषी आहेत त्याच्यामध्ये अधिकारी असोत किंवा बिल्डर असोत यांच्यावरती काही ही बिल्डिंग अगरवाल नावाच्या व्यक्तीच्या एवढंच आतापर्यंत आम्हाला कळले. पलीकडच्या जी बिल्डिंग आहे त्या बाबतीमध्ये एक बोरा नावाची कंपनी आहे आणि मी आत्ता आपल्याला जसं सांगितलं तसं त्यांची त्यांना वर्कस्टॉप ऑर्डर आत्ता इमिजिएट. Incident is very very unfortunate and we have constituted a 5 members committee for inquiry of the incident, what exactly happened and who is responsible for it. Additional collector Pune, he is heading the committee. My superintending engineer building permission, he would be part of it. Apart from it, there would be representative from police department and district labor officer, and as an independent expert we have also taken a member from College of Engineering Pune to fix the responsibility. The detailed analytical report of this committee would be submitted within 1 week, and after obtaining this report the responsibility would be fixed and appropriate action would be taken. What about the aid? Aid, as per National Disaster Relief Fund, we have already declared 4 lakh rupees for every deceased person. Apart from it, we are also submitting a detailed proposal for Honorable Chief Minister Relief Fund. So definitely some financial assistance would be provided. हा जो वॉल आहे तो वॉल कॉलेप्स झालेला आहे. 15 लोकांचं बॉडी रिकवर करून आपण पोस्टमॉर्टम केली आहे. बाकी 2 जखमी आहेत. 15 लोकांपैकी कसं आहे की 4 लहान मुलं आहेत, 3 महिला पण आहेत आणि हे सगळे बिहार आणि बंगालचे लेबर आहेत. बिहारमध्ये कटिहार नावाचं डिस्ट्रिक्ट आहे, त्या ठिकाणचे जास्त त्याच्यामध्ये आहे आणि संपर्क करण्याचे प्रयत्न आहे. फार दुर्दैवपूर्ण आणि दुःखद घटना आहे. आपण नक्कीच आपल्याला समोरच आहे की कोणाचे दुर्लक्ष काय आहे, पण आम्ही याच्यामध्ये एडिशनल कलेक्टर आहेत, त्यांचा सोबत पोलीस विभागाचे एक अधिकारी आणि पीएमसीचा एक अधिकारी, असं 3 लोकांची संयुक्त समिती गठीत करतो आणि तत्काळ आपण लवकरात लवकर चौकशी करून माहिती घेऊन नेमकी जबाबदारी कोणाची आपण निश्चित करतो. हे दोन वेगवेगळे बिल्डर्स आपल्याला दिसते, पण हे बिल्डर्सचा जो डिटेल्स आहे, ते फोन आहे, त्याचं काय काम होतं, त्याच्या अडचणी काय, ते सगळे आपल्या कागदावर येईल. आता कसं आहे की आमचा जो संयुक्त समिती आहे ते याच्यावर लवकरात लवकर इन्क्वायरी घेऊन कामाला देणार आहे. दुसरं असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घटनेची सखोल माहिती घेतली, आपले महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतात, सीएम साहेबांच्या निर्देशाप्रमाणे तत्काळ मदत करण्याची कारवाई पण सुरू झाली. एनडीआरएफ करते 4 लाख रुपयाचं मदत, तसेच सीएम रिलीफ फंड मधून किती द्यावं त्याच्यावर आपण नक्कीच आता विचार करतो. दुसरं असं आहे की ते फॅमिली जे आहेत या लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून तत्काळ आम्ही हे करतो, पण नेमके आपला जो मुद्दा अगदी बरोबर आहे की जबाबदारी कोणाची आहे ते निश्चित करण्यासाठी कमिटी आपण गठीत केलेला आहे, करतो आहे आणि त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करतो. नियम बंद करण्याच्या दृष्टीने किंवा अजून बरेच काही माहिती आपल्या समोर येईल जे आता आम्हाला दिसत नाही, यासाठी आम्ही समिती गठीत करतो आहे की सगळे इथे आपला थोडा वेळ नंतर इथे आपले पालकमंत्री साहेब पण येणार आहे, आपले सगळे म्हणजे ते पण आपल्याला निर्देश देतील याच्या म्हणून पुढे काय करायचं आपण प्रशासनातर्फे. समितीने सादर केलेल्या एक्शन रिपोर्टनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, तसेच सीओपीच्या टीमकडून ऑडिटही केलं जाणार असल्याचं पालिका अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.